सभापती राजू वैद्य यांनी सभापती पदाचा पदभार घेतल्यापासून स्थायी सभेत केवळ कोरड्या चर्चांचं गुराळ सुरू असून वैद्य यांनी दिलेल्या अनेक आदेशाला मनपाचे प्रशासकीय अधिकारी जुमानत नसून सभापतींच्याच आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचं आज झालेल्या सभेवरून स्पष्ट झालं आहे. सभापती राजू वैद्य यांनी सभापती पदाचा पदभार घेतल्यापासून स्थायी सभेत केवळ कोरड्या चर्चांचं गुराळ सुरू असून वैद्य यांनी दिलेल्या अनेक आदेशांना मनपाचे प्रशासकीय अधिकारी जुमानत नसून सभापतींच्याच आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचं आज झालेल्या सभेवरून स्पष्ट झालं आहे. तेच ते विषय घेऊन केवळ चर्चाच रंगत असल्यानं कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास सभापती राजू वैद्य अपयशी ठरल्याचं शहरातील विविध विकास कामांच्या परिस्थितीवरून स्पष्ट होते. आज शहरातील कचरा पाणी हा विषय गंभीर असताना नगरसेविका राखी देसरडा यांनी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा विषय उपस्थित करत चर्चेचं गुराळ सुरू केलं. शहरात असणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी केवळ दोनच डॉग व्हॅन उपलब्ध आहेत. या व्हॅन अपुऱ्या पडत असल्याचं निदर्शनास आणून देत संबंधित अधिकाऱ्यांनी आणखी व्हॅनचं नियोजन करत असल्याचं सभेत सांगून दिले. मोकाट कुत्रे नागरिकांवर हल्ला करत असून त्यांचा बंदोबस्त करावा असे आदेश सभापतींनी यावेळी दिले. आता पुढील सभेपर्यंत सभापतींनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत मात्र मोठी साशंकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पेट्रोल पंपाचा विषय अद्यापही मार्गी न लागल्यानं आमदार पुत्र नगरसेवक सिद्धांत शिरसाठ यांनी पुन्हा हा विषय उपस्थित केलाय. यावर अधिकाऱ्यांनी मोघम उत्तर देत हा विषय न्यायालय प्रविष्ट असल्याचं सांगून वेळ मारून नेली आहे. पेट्रोल पंप धारकांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचेच लागेबांधे असल्याचा आरोप नगरसेवक शिरसाठ यांनी केलाय. यावर सभापती राजू वैद्य यांनी आपले कोरडे आदेश देऊन विषय थांबवलाय.